इंद्रधनु गृहप्रकल्पातील फ्लॅटमध्ये घुसून रिव्हॉल्वर काढून खलास करण्याची धमकी देत दीड कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करणं आवश्यक होत मात्र आरोपी भारत साळून खेळाला कलम एकशे खाली टेबल जमीन करून सोडून देण्यात आल्यानं वेगळीच चर्चा सुरू झाली आहे सोलापुरातील मरियाई चौकाच्या अलीकडे असलेल्या प्रसिद्ध इंद्रधनु या भव्य गृहसंकुलातील फ्लॅटमध्ये डाळीचा कारखाना चालवणारे उद्योजक विक्रम बंडेवार हे आपली पत्नी पल्लवी बंडेवार आणि मुलगी अनुष्का बंडेवार वय चौदा यांच्यासह राहतात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास सोलापूरचाच रहिवासी असलेल्या पस्तीस वर्षीय भारत साळुंखे हा बंडेवार यांच्या फ्लॅटमध्ये घुसला होता त्यानं थेट विक्रम बंडेवार यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावून दीड कोटी रुपयांची मागणी केली होती रक्कम न दिल्यास गोळी घालतो अशी धमकीही त्यानं दिली होती भारत साळुंखे यानं जवळपास दीड तास बंडेवार कुटुंबाला त्यांच्या घरातच ओलीस ठेवलं होतं दरम्यान इंद्रधनू मध्येच राहणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी मोठं धाडस दाखवत भारत साळुंखे याला पकडून त्याच्या हातातील रिव्हॉल्वर काढून घेतली होती त्यानंतर चेतन नरोटे यांनी फौजदार चावडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांना फोनवरून याबाबत माहिती दिली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी तात्काळ पोलिसांची कुमक इंद्रधनूकडे पाठवून दिली होती पोलिसांनी भारत साळुंखे याला ताबडतोब रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेतलं होतं इंद्रधनू हा पॉश आणि भव्य गृह प्रकल्प आहे या वसाहतीत शेकडो उच्चभ्रू कुटुंबांचं वास्तव्य आहे लाखो रुपये खर्चून अनेकांनी इंद्रधनूमध्ये फ्लॅटची खरेदी केली आहे परंतु या वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबांच्या सुरक्षेची बांधकाम विकासकांना अजिबात काळजी नाही याची प्रचिती या, या थरारक घटनेवरून आली एक व्यक्ती सलग चार दिवस इंद्रधनु गृह प्रकल्पाच्या आवारात येऊन बंडेवार कुटुंबावर पाळत ठेवते आणि येथील सुरक्षा यंत्रणा त्याची साधी चौकशी देखील करत नाही नंतर तीच व्यक्ती चक्क रिव्हॉल्वर घेऊन येते त्यावेळीही तिला कोणी हटकत नाही याबद्दल सध्या आश्चर्य व्यक्त होत आहे भारत साळुंखे यानं केलेला गुन्हा हा किरकोळ नव्हे तो गंभीर स्वरूपाचाच गुन्हा होय डोक्याला रिव्हॉल्वर लावून जीवे मारण्याची धमकी देणं दीड कोटींची खंडणी मागणं कुटुंबाला ओलीस ठेवणं अनधिकृतपणे घरात घुसणं बहुतेक ही कृत्ये किरकोळ असावीत असं वाटल्यानं फौजदार चावडी ठाण्याच्या पोलिसांनी भारत साळुंखे याला कलम एकशे एक्कावन्न खाली टेबल जामीन करून सोडून दिल्यानं सध्या पोलिसांच्या भूमिकेविषयीच संशय व्यक्त केला जात आहे याबाबत माजी जिल्हा सरकारी वकील तथा सोलापुरातील प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट संतोष नावकर काय म्हणतायत ते पाहूया घडलेल्या एकंदरीत घटनेवरून त्या व्यक्तीने घरामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केलेला दिसून येतो गुन्हा करण्याच्या दृष्टीने त्यामुळे आय पी सी चारशे बावन्नप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करता येतो त्याचप्रमाणे त्याने दीड कोटीच्या खंडणीची मागणी केली त्यामुळे तीनशे चौऱ्याऐंशी सीप्रमाणे गुन्हा दाखल करता येतो पीडित व्यक्तीने जर तक्रार दिली नाही तर पोलीस स्वतःहून तो गुन्हा दाखल करू शकतात मंडळी अशा प्रकरणात तक्रार द्यायला कुणी पुढं आलं नाही तरी पोलिसांनी स्वतः फिर्याद देऊन गुन्हा दाखल करणं आवश्यक होतं मात्र तसं घडलं नाही वाढदिवसाचा केक तलवारीनं कापल्यानंतर गुन्हे दाखल झाल्याची सोलापुरात अनेक उदाहरणं आहेत काही दिवसांपूर्वी सोलापुरात संघ परिवारानं आयोजित केलेल्या हिंदू गर्जना मोर्चामध्ये माजी महापौर महेश कोठे यांचे पुत्र तथा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हे तलवार बाळगून हवेत फिरवल्याप्रकरणी अडचणीत आले होते याच फौजदार चवडी पोलीस ठाण्यात प्रथमेश कोठे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता याबाबत स्वतः पोलीस नाईक विनोद भटकर यांनी फिर्याद दिली होती प्रथमेश कोठे हे हिंदू गर्जना मोर्चामध्ये सहभागी झाले होते मोर्चा माणिक चौकात पोहोचला असता प्रथमेश कोठे यांनी मोर्चात लाल वेष्टनात गुंडाळून आणलेली तलवार हातात बाळगली आणि मोर्चेकऱ्यांच्या गर्दीमध्ये तलवार हवेत फिरवली यात पोलीस प्रशासनानं दिलेल्या कायदेशीर आदेशाचं उल्लंघन झालं असं या फिर्यादीत नमूद करण्यात आलं होतं अशा गुन्ह्यांच्या तुलनेत भारत साळुंखे यानं केलेला गुन्हा फौजदार चावडी पोलिसांना कसा काय किरकोळ वाटला याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे